लाडकी बहीण योजनेच्या पटकन मी छोटी माहिती पटकन माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, पटकन ऐकून घ्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते 8 तारखेला 8 ऑक्टोंबरला नाही 10 ऑक्टोंबरला येतील. आणि जितक्या लोकांचं 8 ऑक्टोंबरला आहेत खूपच चांगली गोष्ट आहे, भरपूर आनंद तुम्हाला जर मिळाले असेल, तर नाही मिळाले असेल तर 10 ऑक्टोंबरपर्यंत कमीत कमी तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि अशा व्हिडिओ खोटी व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांपासून तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल. हे लोक फक्त स्वतःचा फायदा करून घेतील, तुमचा वापर करतील पैसे कमवण्यासाठी किंवा स्वतःचा चॅनलचा वा 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 म्हणून किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवावी, जास्तीत जास्त लोकांनी पाहावी, हे हेतू त्यांचा असतो, असे खोटारड्या लोकांचा असतो. तर हा जे खोटे चॅनल आहे, खोटे व्हिडिओ आहे, हे जे टाकणारे जे लोक आहेत त्यांना प्रोत्साहन देऊ नका, त्यांचे व्हिडिओ बघू नका. कृपया करून थोडं समजून घ्या कोणतं चॅनल बघावं, कोणाचा व्हिडिओ बघावी. मी थोडक्यात सांगतो, जी न्यूज चॅनल आहे, जे बातमी देणारे जे न्यूज चॅनल आहे जे टी व्हीवर येत असतात, तेच चॅनल तुम्ही मोबाईलवर बघा, त्यांचेच व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर बघा, दुसऱ्या कोणत्याही लोकांचे व्हिडिओ बघू नका, कारण की ते खोटी बातमी देतील. जसं हे 3000 रुपये, 7500 रुपये आणि 830 रुपये हे असे माहिती देणारे लोक, भरपूरसे लोक खोटारडी माहिती देत आहे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपला फायदा व्हावा, आपण जास्तीत जास्त पैसे कमवू या हेतूने फक्त व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकत आहे आणि काहीच नाही करत आहे. याचा फक्त एकच ते स्वतःचा फायदा करून घेत आहे, बाकी काहीही हेतू नाही त्यांचा. आणि फक्त फक्त स्वतःचा मोबाईल फायदा करून घेणे हाच त्यांचा हेतू आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तेच सांगत आहे तुम्हाला की ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाही, एकही रुपये आले नाही, भरपूरशा लोकांचा कमेंट आलेला आहे माझ्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये खालती की भाऊ मला एकही रुपये आलेला नाही, माझं सर्व काम झालेलं आहे, बँक खात्यामध्ये एकही रुपये आलेला नाही. तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की 10 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे, 10 तारखेमध्ये येईल, कारण की त्यांनी सांगितलं आहे भाषणामध्ये की 10 ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. आणि 10 ऑक्टोंबरनंतर अशी माहिती निघाली आहे, थोडा वेळपूर्वी मी बातमी बघितली की 10 तारखेनंतर त्यांचा निवडणुका वगैरे कार्यक्रम सुरू होणार आहे, तर आचारसंहिता लागेल, त्याच्यामुळे मग 10 तारखेनंतर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे काही पैसे जे आहे ॲडव्हान्समध्ये आधीच देऊन ठेवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये पुढच्या 2 महिन्यात. तर ती चांगली गोष्ट आहे. आणि हे बघा, हे जे खोटं बातमी टाकणारे जे लोक आहेत, हे बघा लाडकी बहिणीसाठी खुशखबर, आज 8 ऑक्टोंबर मिळणार आहे दिवाळीची ओवाळणी. 7500, 4500, 3000 आणि 1500 हे जी बातमी टाकणारे जे लोक आहेत, भरपूरशी माहिती अशी खोटी खोटी बातमी आहे. खरंच तुम्हाला सांगा, एवढे पैसे तुम्हाला आलेत का? मला तर माझ्या आईच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नाही आले, खरं सांगतो, तुमची शपथ घेऊन सांगतो, एवढे पैसे नाही आले, खरं सांगतो, एवढे पैसे आलेच नाही, कोणालाही देऊ शकत नाही. हे बघा, आधीचे 1500-1500 रुपये करून जुलै महिन्यापासून ते ऑक्टोंबरपर्यंत जेवढे 1500-1500 रुपये झाले असेल त्याची टोटल लावा, म्हणजे पूर्ण त्याचं काढा किती झाले, ती रक्कम पहा तुमच्या अकाउंटमध्ये आले का, तेवढी असे आले असेल, पुढचे 2 महिन्याचे 3000 आले का ते बघा, त्याची रक्कम काढा, टोटल किती झाली, एवढी रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये आले का ते बघा. झालं, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही मिळणार नाही, आणखी काही मिळणार नाही. आणि विशेष फक्त विशेष लोकांनाच मोबाईल देत आहे, विशेष राज्यांमध्येच, ग्रामीण राज्यांमध्येच महिलांना योजनेमार्फत ते त्यांचा योजना आहे, वेगळी योजना आहे, त्या वेगळी योजनाचंच त्यांना मोबाईल देत आहे. सगळ्या महिलांना मोबाईल देणार नाही आणि देतही नाही आणि ते संभवही नाही आहे, हे भरपूरशा व्हिडिओमध्ये मी स्वतः बोलून झालेलं आहे. तरी तुम्हाला कळत नसेल तर आणखी एकदा सांगतो, फक्त विशेष महिलांनाच मोबाईल देत आहे, बाकी सर्व सामान्य महिलांना देणार नाही. शहरी भागातील महिलांना मोबाईल देणार नाही. आणि हे जे खोटारडी व्हिडिओ आहे त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायला पाहिजे, ह्यांची व्हिडिओ बघू नका. 8 ऑक्टोंबरपासून मोबाईल गिफ्ट हे यांची व्हिडिओ बघू नका. मी हात जोडून सांगतो, मोबाईलची व्हिडिओ बघू नका, तुम्हाला नाही मिळणार आहे, सर्वसामान्य महिलांना नाही मिळणार आहे.